हेलो फ्रेंड्स, एजुकेशन एंड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। दिनांक 9/3/2022 म्हणजेच आज अखेरीस संस्था व मुख्याध्यापक यांच्याकरिता पवित्र पोर्टलवरती महत्त्वपूर्ण अशा सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्या सूचना नेमक्या काय आहेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक पदभरती विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या 561 व्यवस्थापनांच्या 2062 रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलमार्फत दिनांक 2/9/2021 रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। अनुदानित पदावर निवड होऊन शाळेत रुजू झालेल्या उमेदवारांचे वेतनासंदर्भात संस्थांनी खालील पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। काय आहे पहा। सर्वात प्रथम मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे संस्थेने नियमानुसार निवड करून अनुदानित पदावर नियुक्ती दिलेल्या उमेदवाराचे नियमित वेतन सुरू करण्यासाठी त्यांच्या नावाचा समावेश शालार्थ या वेतन प्रणालीमध्ये करावायचा आहे। यासाठी संबंधित संस्थांनी पवित्र पोर्टलवरील किंवा पोर्टलवरील ॲप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटसमधील सर्व नोंदी व्हेरीफाय कराव्यात। त्यानंतर लॉक इंटरव्ह्यू स्टेटस डिटेल्स राउंड 1 लॉक करावे। संस्थेने ॲप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटस लॉक केल्यानंतर पुन्हा अनलॉक करता येणार नाही, त्यामुळे नोंद केलेली माहिती योग्य असल्याची खात्री करूनच लॉक इंटरव्ह्यू स्टेटस डिटेल्स राउंड 1 लॉक करावे असं सांगितलेलं आहे। यानंतर तिसरी सूचना काय दिलेली आहे पहा। ॲप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटस लॉक केलेल्या संबंधित संस्थांनी उमेदवारांना ज्या शाळेत नियुक्ती आदेश दिलेले आहेत त्याबाबतची माहिती पोर्टलवरती नोंद करावी। सदर नोंद करण्यासाठी संस्था लॉग इनवर ॲप्लिकंट जॉईनिंग डिटेल्स राउंड 1 हा मेनू उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। संस्थांनी अशी नोंद केल्यानंतर मुख्याध्यापकाच्या लॉग इनवरती संबंधित उमेदवारांची नावे दिसतील। यासाठी मुख्याध्यापकांना पोर्टलवर नव्याने लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। अशा उमेदवारांबाबत मुख्याध्यापकांनी ॲप्लिकंट जॉईनिंग स्टेटस या मेनूतील ॲप्लिकंट जॉईनिंग डिटेल्सवर क्लिक करावे व त्यातील दिसत असलेल्या उमेदवारांचे नाव निवडावे। त्यानंतर उमेदवारांबाबत जॉईन्ड नॉट जॉईन्ड अशी योग्य ती नोंद करावी। जॉईन्ड अशी नोंद केलेल्या उमेदवारांचे वेतन सुरू करण्यासाठी उमेदवारांची आवश्यक माहिती पोर्टलवर मुख्याध्यापक नोंद करतील। शाळेच्या मुख्याध्यापकाने उमेदवारांच्या आवश्यक माहितीची योग्य नोंद केल्यानंतर सबमिट यावरती क्लिक करावायचं आहे। पोर्टलकडील माहिती शालार्थ पोर्टलकडून इम्पोर्ट करण्यात येईल व त्यानंतर संबंधित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक हा शालार्थ पोर्टलकडून जनरेट होईल। संबंधित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक जनरेट झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सदर शिक्षकाचे नाव बिल ग्रुपमध्ये ॲड करून वेतन सुरू करण्याबाबतची कार्यवाही करतील। शाळेत रुजू न झालेल्या उमेदवारांच्या बाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने नॉट जॉईन्ड अशी नोंद केलेली आहे अशा रिक्त पदावर संस्थेत विषय व आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तेनुसार प्रतीक्षेतील पुढील पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देता येईल। अशा उमेदवारांच्या निवडीबाबत नोंद करण्याची सुविधा संस्था लॉग इनला लवकरच देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणजे जे उमेदवार जॉईन झालेले नाहीत त्या उमेदवारांच्या ऐवजी पुढील गुणवत्ता प्रतीक्षा यादीतील जो उमेदवार असेल त्या उमेदवारांना संधी मिळणार आहे आणि अशा उमेदवारांच्या निवडीच्या बाबतीत नोंद करण्याची सुविधा संस्था लॉगनला लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होते। अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवरती या महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध झाल्या आहेत। मित्रांनो, जे उमेदवारांची निवड झालेली आहे या निवड झालेल्या उमेदवारांकरता संस्था आणि मुख्याध्यापक यांच्याकरता ह्या सूचना आहेत, त्यामुळे याबाबतच्या सूचनानुसार कार्यवाही करणं गरजेचं आहे। यापुढील कार्यवाही केव्हा होते याकडेही उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याबाबतचं अपडेटसुद्धा केव्हा येतं, सूचना केव्हा येतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत आपणास काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा। चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।